सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघांसाठी 150 जणांनी मुलाखती दिल्या असून रविवारी मनोज जरांगे पाटील हे उमेदवारी जाहीर करणार आहेत। सोलापुरातील छत्रपती शिवाजी प्रशालेत मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार 11 विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते तथा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी पार पडल्या। यासाठी 150 जणांनी मुलाखत दिली। यामध्ये सर्वधर्मीय सर्व जातीय उमेदवारांचा समावेश असून रविवारी आंतरवाली सराटीमधून उमेदवार जाहीर होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, राजन जाधव आणि प्राध्यापक गणेश देशमुख यांनी दिली। काही माजी आमदार, जिल्हा परिषदचे काही माजी सदस्य, सभापती, माजी नगराध्यक्ष, माजी पोलीस अधिकारी, विविध समाजाचे मुस्लिम बांधव, धनगर बांधव, लिंगायत बांधव, विविध समाजाच्या लोकांनी 11 विधानसभा मतदारसंघातून जवळपास अंतरवाली सराटी येथील अर्ज आणि आजचे अर्ज असे मिळून जवळपास 150 लोकांनी उमेदवारी अर्ज 11 विधानसभा मतदारसंघातून मागितले आहेत। आज पहिल्यांदा परिवर्तन सत्ताला म्हणतात सर्व उमेदवाऱ्या ह्या दिल्ली आणि मुंबईमध्ये फायनल होतात। एक शेतकऱ्याचा ऊसतोड कामगाराचा मुलगा मनोजदादा जरांगे पाटील मुक्काम पोस्ट अंतरवाली सराटीतून या सोलापूर शहरातील, जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील उमेदवार फायनल करत आहे। ही लोकशाहीची खरी नांदी आहे। जरांगे पाटील साहेब सांगेल तेव्हा तो त्याने जर प्रत्येक मतदारसंघामध्ये आपला मराठा समाजाचा एकच उमेदवार जरांगे पाटील साहेब सांगितलं असेल त्यांनीच शुभारंभ बाकीच्यांनी माघार घ्यायचे हे आपण वचन द्यायचं सर्व कारण का त्याला तुम्ही मला जर नाही असा प्रकार जर कुठल्याही प्रकार होऊ नये आणि मराठा समाज जरांगे पाटील साहेब सांगतील तसं तुम्हाला माहिती। सोलापूर जिल्ह्यामधून अंतरवाली सराटे या ठिकाणी आणि आम्ही या ठिकाणी सोलापूरला आजच्या मुलाखतीला मिळून एकूण 150 लोकांनी मुलाखती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। एकूण 150 उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघामधून मराठा समाजातर्फे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। आता ज्या मुलाखती घेण्याचं काम फक्त मनोजदादाने आमच्याकडे दिलेलं होतं याचा अंतिम निर्णय हे मनोजदादा जरांगे पाटील अंतरवाली सराटीमधून येथून त्या ठिकाणी ते जाहीर करतील।